नमस्कार मित्रांनो, आज उशिरा लॉगला स्टार्ट होते, पण ऍक्च्युली हा संकट चतुर्थी असल्यामुळे एक माझ्या वडिलांसाठी एक गिफ्ट आहे. चतुर्थीच्या मुहूर्तावर आम्ही नानाला गिफ्ट दिलेले. आता आम्ही थांबलो श्रीवंद्याच्या चौकात. आता नाना आणि येते, थोडं बघूया काय होतंय. आता चला गिफ्ट दाखवत तुम्हाला थोडस. आता आम्ही यायच्या आधी नानांचे मित्र आहेत सगळे, योगेश मोरे डॉक्टर आणि मंडलिक साहेब हे आलेत बजाजच्या शोरूमला. डॉक्टरांनी भरपूर मोठी ऑफर दिली होती त्यांना, शाईन वगैरे गाडी देऊ तुम्हाला, पण त्यांचा जीव इथंच गुटला या प्लॅटिनमध्ये. कारण की आता एक मोठी घटना घडली होती जी आमच्यापर्यंत काना वाजली, थोडं वाईट वाटलं. चला त्यांचं आज ह्यांनी शाईन घेतलं, मित्रांनी घेतले म्हणून त्यांची लगेच बरोबरी करायची थोडीशी. होय मित्रांनी शाईन नाही घेतली, तेच ना, मित्रांनी प्लॅटिना घेतली. आता मित्रांनी प्लॅटिना घेतली त्याच्यामुळे त्या शोरूम मध्ये लगेच इथं आलो. कसा वाटला अनुभव त्यांना? तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. नाही आता चालली दोन तीन दिवस चांगली, एक नंबर आहे बरं का. शाईन पेक्षा पण आहे ना, प्लॅटिनम घेतली पाहिजे. काल आलो होतो आम्ही चक्कर मारायला फक्त, पण तेव्हा डिस्क ब्रेक नव्हती होती, पण ती लाल होती. आता नानांती पण आलेत, हे जिगरी मित्र सासरायला का तुझं. आणि काल मी विचारलं एखादा नाला, ती लगेच काय म्हटले, यांचीच गाडी तुमच्याकडे असते राजमा सगळी कंटिन्यू. सासरायला कोण म्हणलं? कोण म्हणलं बाबा आपल्याला? हा 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 पैसे देता. गाडी तिथे हार करताना पैसे मोजा म्हणायचं त्यांना, मोजून घेतील. हा मोजून घेतील. इकडे लाल गाडी घ्यायची, चाललंय क्वालिटीवर जायचं काय, पल्सर गाडी पलीकडून होती का? फक्त नको म्हणले का? कलर जातो म्हणले ना. रेड कलर पेक्षा, रेड कलर पेक्षा ब्लॅक चांगला वाटतो. काय तरी काय वाटतंय मला कळत नाही त्यातलं नाही. मला जुना नको वाटतो, नवा असा वाटतो. काय कोणता कलर? माझी गाडी घेऊन जायची घरी, एव्हरेजला पण चांगली गाडी 75-80 एव्हरेज. एक महिन्यापूर्वी विषय होता आमचा घर, म्हणलं आपल्याला प्लॅटिनम गाडी घ्यायची, घे नव्हती शक्ती का होईना कमोन पहिला परिवर्तन त्याच्यात घ्यायचा आला. काय ती गाडी काय जावा आणि ही काय यावा. आणि आता विषय झाला सकाळी 11 झाला आणि लगेच गाडीचा विषय झाला. मी लगेच फोन घेणेच केला. तुम्ही फोन करा तुम्हाला कसे आले. या कॅमेरा कमी काढा काही काढतो राजीव दिली स्वस्ती मोठं काढ असू दे छोटं काय अडचण. वजन
वजन नाही वजन मोठी गाडीचं वजन केलं आमच्या नानाला जपून आणि जपून येत जा मामा काय म्हणतात काय केलं पाहिजे मामा चेक करते आलाय का नाही नितीन दाजी कसं वाटतंय तुम्हाला मला आता माझ्याकडली गाडी युनिकॉर्न मोकळी राहील आम्हाला पप्पू दाजीला तुम्हाला ना युनिकॉर्न तिला पुसलं नाही तिला हवा कमी तसलं काय बघायची गरज नाही बघायचं नाही आता म्हणायचं काजल दे तुझ्या काय फिलिंग येत मी खुश आहे ना नवी गाडी नितीन दाजी तुम्ही नितीन सरांची पण नाही येस 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 नितीन दाजी मुळे गाडी आली मला असं म्हणताय होय मामा मामा काय वाटतंय तुम्हाला गाडी घेतल्यावर म्हणजे असं बेस्ट वाटतंय पण तुम्ही येता घरी कुठं गाडी छान आहे का या गाडीला सायकलीची गरज होती गाडीची काय गरज होती व्यायाम केला पाहिजे मामा ने ना अहो असे असं म्हण नाही गाडी तुमची त्यांच्याकडे असती गावात ओळख काय कोणी सांगितलं नाही जगदाळे दीपक जगदाळे दीपक मी सांगितलं माझ्याकडे आपल्याकडे गाड्या किती आहे दोन आहे पण पाहु ना तू कोणा त्या गाडीवर आहे राज चला मामा कोणत्या डाब्यावर जायचं आता होय मामा मामा कोणत्या डाब्यावर जायचं डाब्याला चतुर्थी नाही काय जमत चतुर्थी आणि 11 तारीख म्हणून गाडी आहो चतुर आता आम्ही मामा दुकान बंद करून गेलं ते दुकान बंद करून गेलं होय मामा 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 ओ मामा व्हेज पण भेटत हॉटेलला व्हेज नाही का भेटत कुठं तुम्ही पाहिजे तुम्ही खर्च करायला पाहिजे गाडी कोणाची हा त्यांत मग राहू द्या मग राहू द्या इथं होय मग इथं इथं ठेवायचं मग यांची गाडी म्हणल्यावर राहू द्या इथं मामा का उशीर झाला तुम्हाला एवढी गाडी हा इकडे बघा की आता काय आणि पिंटू दाजी काय उशीरच करते ना पैसे आणायला गेले होते कांद्याचे पैसे भरपूर झाले ते पिशवी घेऊन गोली करायला बोला ना बघा काय बोला बोलायसाठी इकडे तिकडे बघा अजून 20 सेकंद सांग काय चौकात उभं केलं रातचे 8 वाजता त्यांना डायरेक्ट 8 वाजता आहे ना फक्त गाडीला बंड लागला गाडी घेतल्या ना अरे गाडी घेतली कोणी आम्हाला मालक पाहिजे गाडी माझ्या नावा घेतली गाडी माझ्या ऋषीच्या नावा गाडी घेतली ऋषी यांच्या सुभाष आपल्या दोन गाड्या झाल्या हे म्हणलं त्यांना म्हणलं एवढी तरी माझ्या नावा करा काही करा म्हणलं पण हे नावा करून द्या त्यामुळं मामाने आधी प्रश्न विचारला गाडी कोणी नाव